नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। मुरबाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार किसन कथोरे सलग पाचव्यांदा आमदारपदी विराजमान झाल्याने संपूर्ण मुरबाड मतदारसंघात जल्लोष करण्यात येत असून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीणभाऊ राऊत यांच्या निवासस्थानी ढोल ताशांसह जल्लोष करण्यात आला। तसेच आमदार किसन कथोरे यंदा मंत्री होतील अशी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत। ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विधानसभेच्या मतदारसंघामध्ये होतं आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर 139 मतदारसंघ जो आपण पाहिला मुरबाडचा, तो अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्यामध्ये विजयी उमेदवार जे आहेत ते महायुतीचे किसन कथोरे जे आहेत ते झालेत आणि सलग पाचव्यांदा त्यांनी आमदारकी भूषवली। खरं तर यामध्ये महत्वाचा वाटा जर पाहिला तर महायुतीचं सरकार असल्या कारणाने आपण पाहिलं तर शिवसेना मित्रपक्ष असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर मित्रपक्ष असतील यांचा देखील मोठा आपल्याला एक वाटा पाहायला मिळाला। त्यातच आपण सध्या आहोत बदलापूर पूर्व येथील राऊतवाडा या ठिकाणी। या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रवीणभाऊ राऊत नेहमीच आपल्याला किसन कथोरे यांच्या खांद्याला खांदा लावून नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले। स्वतः आपल्यासोबत प्रवीणभाऊ राऊत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल एकंदरीत दीड महिन्यामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं, एकंदरीतच पुन्हा एकदा संधी मिळाली जनतेने, पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे यांना संधी दिली, काय एकंदरीत माहिती द्याल? नक्कीच, संपूर्ण ह्या मुरबाड विधान परिषदमध्ये आनंदमय वातावरण आहे। जनतेने आमदार किसन कथोरे जे माझे सासरे आहेत त्यांच्या बाजूने कौल दिलेला आहे। आपण ह्या दीड महिन्याच्या रणधुमाळीमध्ये बघितलं असेल तर खूप असे आपणच्या विरोधात ज्यांनी काम केलं असेल आणि आपणच्या बरोबर महायुतीने काम केलं असेल, नक्कीच त्याचा आज पोचपावती आमदार कथोरे साहेबांना भरघोस मताने निवडून आज जनतेने दिलेलं। नक्कीच, अनेक माध्यमांमध्ये असा अफवा पसरत होती की महायुतीमध्ये काहीतरी भिनसले, परंतु स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी आले आणि त्यांनी चित्र जे आहे ते स्पष्ट केलं। एकंदरीत तुम्ही देखील मित्रपक्षामध्ये आहात, काय वातावरण होतं नेमकं गेल्या दोन महिन्यामध्ये बदलापूर शहरामध्ये? नक्कीच, दिवाळीच्या टायमाला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला दोन वेळा त्यांनी मला फोन केला आणि ह्या पूर्ण मुरबाड विधान परिषदची बदलापूरची पूर्ण माहिती विचारून घेतली आणि मला त्यांनी सांगितलं सुद्धा सर्व नगरसेवक असतील आपण सर्वांनी युतीचं काम करताय, युती धर्म पाळायचा आहे आणि ते स्वतः पण बदलापूरमध्ये आलेले आणि त्यांनी सुद्धा सर्व शिवसैनिकांना सांगितलं का शिवसेना भाजप राष्ट्रवादी RPI इतर सर्व संघटना असतील तर सर्व संघटनांनी एकत्र येऊन काम करायचं, आपल्याला युतीचा सरकार आणायचं। नक्कीच, थोडं राजकारणापलीकडे प्रश्न विचारतो। अनेकदा होतं की ही लढाई फक्त उमेदवारांची नव्हती, कार्यकर्ते असतील किंवा इतर पदाधिकारी देखील होते, ते देखील रणात उतरले होते, परंतु होतं असं की इलेक्शन संपल्यानंतर दुश्मनी हे कार्यकर्त्यांची होते, त्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल की कशा प्रकारे एकत्रित काम केलं पाहिजे? नक्कीच, पूर्ण ह्या मुरबाड विधान परिषदमध्ये या बदलापूर शहरामध्ये प्रत्येक कार्यकर्ता आपलं मन लावून, जीव लावून, आपली शक्तीपणा लावून हा काम करत असतो आणि नक्कीच पुढच्या निवडणुकीमध्ये असतील का म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीच्या निवडणूक असेल, नगरसेवकांच्या निवडणूक असेल, तरी कार्यकर्ता हा ना आपल्याला सांगणं एकच आहे का राजकीय दृष्टिकोनातून आपल्या पक्षाच्या जे आदेश असतील, वरिष्ठांचे जे आदेश असतील ते आपण पाळले पाहिजे आणि त्याचनुसार आपण काम केलं पाहिजे। नक्कीच, खरं तर प्रामुख्याने पाहिलं प्रचार सभा असतील किंवा इतर मेळावे असतील यामध्ये प्रवीणभाऊ राऊत जे होते ते आपल्याला नेहमीच खांद्याला खांदा लावून पाहताना मिळाले। आपल्यासोबत आकाश आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात। दादा, काय सांगशील तू देखील, पूर्ण आढावा घेतला दोन महिने असतील किंवा एकंदरीत काय वातावरण होतं शहरामध्ये, कशा प्रकारे महायुतीचे ताकद होती? 139 मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय किसन कथोरे साहेब हे प्रचंड बहुमताने विजय आले झालेले आहेत आणि तुम्ही बघतात जनतेने त्यांना पोचपावती दिलेली आहे। तर सर्व जनता ही मुरबाड असेल, बदलापूर शहर असेल, ही सर्व आमच्या आप्पांच्या मागे आहे आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो, आज जी आपली दिवाळी दोन महिन्यापूर्वी गेली ती आज खरं ही मुरबाड विधानसभेमध्ये आज दिवाळी आहे आप्पांच्या जल्लोषाची। नक्कीच, कार्यकर्त्यांना काय संदेश देशील? असं होतं की कार्यकर्त्यांचं वैर होतं, नेते मंडळी तसेच राहतात, परंतु वैर जे होतं ते स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांचं होतं, अशा कार्यकर्त्यांना काय संदेश देशील? कार्यकर्त्यांच्या मध्ये वादविवाद होतच असतात पण काही याच्याने आपण परत एकत्र येऊन परत संघटनेचं काम केलं पाहिजे। महायुतीमध्ये आहोत आपण सर्वजण एकत्र आहोत, एकत्र संघटनेचं काम करा बस आणि जे पण आपले आप्पांना आपण सर्वांनी निवडून दिलेले आहेत आणि कार्यकर्ता हा एक निष्ठपणाने काम करत असतो त्याच्यामुळे माणसाला कुठेतरी मनाला लागतं ज्या टायमाला
आम्हाला त्याच्या नेत्यावर विरोध केल्यानंतर त्याला कुठेतरी असं वाटतं की आपल्या नेत्यावर डायरेक्ट आम्हाला विरोध होतो, त्यामुळे आपण कुठेतरी त्याची बाजू घेतली पाहिजे. त्याच्यासाठी कार्यकर्ता हा खूप हे असतो, अग्रेसिव्ह असतो, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी ते हो करावं नाही. आणि आपले आमदार असतील किंवा हे काय गोष्टी असतील तर त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. नक्कीच भाऊ, काय सांगाल, बदलापूरकरांचं स्वप्न आहे की यंदा आप्पा जे आहेत ते मंत्रिमंडळात जातील, काय वाटतं कशा प्रकारे मंत्रिमंडळात गेले पाहिजे? नक्कीच, जर या मुरबाड विधान परिषदचा असेल, या बदलापूर शहराचा असेल, जर विकास बघायचा असेल आणि विकसित करायचा असेल बदलापूर पूर्ण, तर आप्पा जर मंत्री झाले तर बराचसा ह्या मुरबाड विधान परिषदेमध्ये विकासाचं काम होईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आप्पांचं तर काम आता ते म्हणजे डांबरमुक्त तर पूर्ण मुरबाड विधान परिषद झाले, बदलापूर शहर झाले, क्रीडांगण झाले, बऱ्याचशा अशा वास्तू आहेत त्या आपल्या पनवेल हायवेच्या टायमाला त्या साईडला रोड झालेले. आपल्या सोनोलीचं स्मारक असेल, म्हणजे मेन तर सोनोलीचं स्मारक आहे, ते अजून विकसित होण्यासाठी आप्पांना मंत्रिपदावर म्हणजे बघणं हे सर्वच बदलापूर शहरातील लोकांचं स्वप्नच आहे आणि ते स्वप्न त्यांचं साकार होईल. येस, त्यांना मी सुद्धा शुभेच्छा देईन. नक्कीच, खरं तर महिलांचा देखील समावेश मोठ्या संख्येने होता, मग प्रचार सभा असतील किंवा मेळावे असतील किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे वातावरण होतं? अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. अनिकेत, तू बघशील तर सलग पाचव्यांदा इतक्या मोठ्या मताधिक्याने आमदार साहेब या मुरबाड विधानसभेमधून निवडून गेलेले आहेत. मला असं वाटतं की ही अशक्य गोष्ट कुठलीच नाहीये त्यांच्यासाठी. त्यांनी जे जनतेचं काम केलेले आहे, आणि तू बघितलं जेव्हा शिंदे साहेब आले तेव्हा त्यांनी आप्पांची पोचपावती देताना सांगितलं की त्यांनी काँक्रीटची कामं केलेत, त्यांना काँक्रीट मॅन म्हणून त्यांच्या आमदारकीमध्ये बोललं जातं, आणि ते जे कामं करतात आणि जे विषय मांडतात ते पण काँक्रीट असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते काँक्रीट तोडणं हे इतर कोणाच्या हातामध्ये तेवढी ताकद असू शकते किंवा बळकट असू शकतात. काय तर काँक्रीट तोडण्यासाठी तुला माहितीये ती एक मशीन असते वेगळ्या प्रकारची, त्या मशीनला किती जोर लावावा लागतो आणि हे करावं लागतं. तर मला असं वाटतं की आप्पा त्या काँक्रीटमध्ये एकदम फिट झालेले आहेत आणि त्यांना कधी कुठली मशीन देखील तोडू शकत नाही. मंत्रिमंडळाचं स्वप्न पूर्ण होईल 100% माझ्या त्यांना शुभेच्छा असतील, आणि ह्या वर्षी त्यांना नक्कीच मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान दिलं जाईल, आणि अशाच खूप शुभेच्छा त्यांच्यासोबत आमच्या संपूर्ण युतीच्या माध्यमातून असतील. कशा प्रकारची शुभेच्छा द्याल? शुभेच्छा तर आमदार साहेबांच्या बरोबरच असतीलच. आता सर्वच कार्यकर्ते आपणच्या बरोबरच आहे, जनताच आपणच्या बरोबर आहे. मी तेवढा सर्व जनतेतर्फे आणि माझ्या कार्यकर्त्यांतर्फे सांगेन का, आली रे आली, आता आमची बारी आली. तुमचा एक रॅप जो होता तो अतिशय प्रसिद्ध झाला होता, तर दोन लाईन तुम्ही जर गाल तर मग माहोल बनून जाईल. रॅप मी बऱ्याच प्रचार आणि प्रसार करताना त्या रॅपचा उल्लेख केला होता, आणि खरंच तसेच आप्पा येते तर मी सांगितलं होतं मागे का, आप्पांचा विषय लय हाड आहे, आप्पाचं जनतेवर प्रेम आहे. आप्पांचं नाव या ठाणे रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि येत्या निवडणुकीमध्ये आप्पाच विजय होणार हे निश्चित आहे. नक्कीच, आणि ते झालं, आणि कारण आप्पांचा विकासाचा काळ. खूप खूप धन्यवाद. तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हे होते प्रवीण भाऊ राऊत. खरं तर नेहमीच त्यांचा वाटा जो होता तो यामध्ये महत्वाचा होता. कथोरे परिवार आणि राऊत परिवार यांचं नातं आपल्या सर्वांनाच माहिती आहे, अतिशय जिव्हाळ्याचं आहे, आणि त्याच नात्याची परतफेड किंवा त्याच जो जिव्हाळा आहे तो या ठिकाणी जपण्याचं काम जे आहे ते राऊत कुटुंबाकडून नेहमीच केलं जातं. तुर्तास इतकाच, व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.